जर तुम्ही असंच चालू ठेवलं, तुम्ही पाहाल काही काळानंतर त्यांना अजिबात पर्याय होणार नाही. भावना ही एक प्रचंड शक्तिशाली गोष्ट आहे, ही काही युक्ती नाही, हा जगण्याचा मार्ग आहे, हा जगण्याचा एक बुद्धिमान मार्ग आहे. सद्गुरू, विश्वासार्हता कशी निर्माण करायची आणि आकलन कसं वाढवायचं याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? तर आपल्याबाबत सकारात्मक दृष्टी आणि सदिच्छा कशी निर्माण करावी. मी एक कार्यक्रम करत होतो, एक आंतरराष्ट्रीय प्रचंड मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी इन द वर्ल्ड, बहुराष्ट्रीय कंपनीसाठी त्यांचे वरिष्ठ 25 कार्यकारी अधिकारी, 2 दिवसांचा कार्यक्रम. माझ्याबरोबर 9 स्वयंसेवक होते. ईशा फाउंडेशन ही एक संपूर्ण स्वयंसेवकांनी चालवलेली संस्था आहे आणि हे 9 स्वयंसेवक या कार्यक्रमासाठी सर्व काही सांभाळत होते. आणि दुसऱ्या दिवशी एका अधिकाऱ्यांनी मला विचारलं, सद्गुरू तुम्हाला असे लोक कुठे मिळतात? कारण ते नेहमीच त्यांच्या कंपनीत लोक नोकरी सोडून जात असलेले पाहत असतात, तर असे लोक तुम्हाला कुठे मिळतात? मी म्हणलो, तुम्हाला ते मिळत नाही, तुम्हाला ते घडवावे लागतात. तर मग त्यांना तुम्ही कसं घडवता? मी म्हटलं, तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमात पडायला भाग पाडलं पाहिजे. ओ, आम्ही ते कसं काय करू शकतो? मी म्हणलो, आधी तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलं पाहिजे. मग ते म्हणाले, ओ, आम्हाला त्याकरता पैसे दिले जात नाहीत. तर हे एवढं सोपं आहे. तर लोकांमध्ये तुम्ही सदिच्छा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही, तुम्हाला ती तुमच्यातून पाजरावी लागते. प्रत्येकाला जर तुम्ही ती देऊ केली तर अनेक मार्गांनी ती पुन्हा तुमच्याकडे परत येते. पण तुमच्याकडे ती परत येते की नाही याची तुम्ही काळजी करायला नको. ही तुमची वागण्याची रीत हवी, ही तुमची असण्याची रीत व्हायला हवी की स्वाभाविकपणे प्रत्येकाला तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत सामील करताय. काही प्रतिसाद देतील, काही प्रतिसाद देणार नाहीत, आणि ते ठीक आहे, ती त्यांची निवड आहे. पण या संदर्भात तुमच्या बाबतीत मात्र तुम्हाला निवड स्वातंत्र्य नाहीये. तुम्ही प्रत्येकाच्या प्रेमात पडला आहात, ते स्वतः मात्र हवी तशी निवड करू शकतात. पण काही काळानंतर तेही पर्याय सोडतील, त्यांना पर्याय नसेल. जर तुम्ही असंच चालू ठेवलं, तुम्ही पाहाल काही काळानंतर त्यांना अजिबात पर्याय उरणार नाही. सुरुवातीला ते पर्याय असल्यासारखे वागतील, पण काही वेळाने त्यांच्याकडे पर्याय उरणार नाही. म्हणून सदिच्छा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा मी एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडा असं म्हणतो, तेव्हा मी एवढंच म्हणतोय की प्रेम ही तुमच्या भावनांची एक प्रकारची सुखानंदी अवस्था आहे. भावना ही एक प्रचंड शक्तिशाली गोष्ट आहे. या संदर्भात जरी लोक बौद्धिक पैलूला जास्त महत्व देत असले, तरीही जगाला मानवी भावनाच चालवतायत, नाही का? असं आहे की नाही? निवडणुकीत कोण निवडून येईल हे अजूनही भावनांवर अवलंबून आहे, नाही का? देशात किंवा जगात कोण लोकप्रिय आहे हे अजूनही भावनांमुळे ठरतं, नाही का? ज्या लोकांना तुम्ही कधीही प्रत्यक्ष पाहिलं नाहीये अशा लोकांवर तुम्ही प्रेम करता, जरा बघा. हो ना, तुम्ही पाहता एखादा अमिताभ बच्चन किंवा तेंडुलकर किंवा ब्रॅड पिट किंवा असा कोणीतरी किंवा अँजेलिना जॉली, माफ करा, तुम्ही अशा लोकांच्या प्रेमात पडलात की ज्यांना तुम्ही कधीही प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नाही. कारण हेच तुमच्या भावनांचं स्वरूप आहे. भावना एक शक्तिशाली साधन आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या भावनांमध्ये एक संत निरंतर गोडवा राखू शकलात, तर तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही प्रेमात आहात. जर तुम्ही असे बनलात तर लोक तुमच्या प्रेमात पडल्यापासून राहणार नाहीत, निशंकपणे. ही काही युक्ती नाही, हा जगण्याचा मार्ग आहे, हा जगण्याचा एक बुद्धिमान मार्ग आहे. कारण ते तुमच्या प्रेमात पडलेत किंवा नाहीत, तरी तुमचं जीवन खूप आनंदी आणि मधुर आहे. कुणी तुमच्यावर प्रेम करतंय किंवा नाही यानं काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही प्रेमळ आहात यामुळे तुमचं जीवन खूप आनंदी होतं. तर सदिच्छा सकारात्मकता निर्माण करण्याची कोणतीच युक्ती नाही, तो एक धूर्तपणा आहे, नाही का? त्यासाठी कोणतीच युक्ती नाही. तुम्ही फक्त असं असलं पाहिजे, ज्यांना प्रतिसाद द्यायचा आहे ते देतील, ज्यांना नाही द्यायचा ते नाही देणार, काय हरकत आहे?